मैं माजिद, आप देख रहे हैं आपकी आवाज। बेंगलुरु शहर के चामराजपेट जेजेआर नगर के एक्स कारपोरेटर सीमा अल्ताफ खान के हस्बैंड बीके अल्ताफ खान के ऊपर जानलेवा हमला शायद होने वाला था। इसकी इत्तला जो है वहां से सीसीटीवी फुटेज के जरिए से मिली है, जिसमें चार लोग एक ऑटो में सवार होकर वहां कई चक्कर लगाते हैं। जेजेआर नगर में जहां बीके अल्ताफ खान का घर है, वहां पर ये जो चार लोग हैं कई सारे चक्कर लगाने के बाद उनके जो फॉलोअर्स हैं, जब उनको पता चला ये बार बार यहां पर क्यों आ रहे हैं, आप जैसे कि यहां स्क्रीन में देख रहे हैं, यहां इस ऑटो में बैठकर ये बार बार यहां के चक्कर लगाते रहते हैं। चक्कर लगाने के बाद जो फॉलोअर्स होते हैं, जो बीके अल्ताफ खान के जो चाहने वाले होते हैं, उन्होंने एक बार उनको खड़ा कर वहां पर पूछने की कोशिश की। पूछने के बाद वहां से पता चला कि एक लड़का जो है ऑटो में से उतरकर सडन भाग गया वहां से। आप स्क्रीन पे वो फोटेज देख रहे हैं, एक लड़का वहां से भाग गया। तीन जो है जो ऑटो में बैठे हुए थे उनको उन लोगों ने सडन पकड़कर पूछने के बाद उनके पास से हथियार बरामद हुए। उसके बाद उन लोगों को बंदी बनाया गया। बंदी बनाने के बाद में स्टेशन को इत्तला कर वहां उनको हिरासत में लिया है। उसके बाद इस मामले को बीके अल्ताफ खान को पूछने के लिए जब मीडिया वहां पर पहुंची, उन्होंने एक प्रेस मीट की है, चलिए जानते हैं ये हमला होने की वजह कौन है और बीके अल्ताफ खान क्या कहते हैं, क्या उनको कोई इत्तला थी कि इनके ऊपर ये जो हमला हो रहा है ये किसके तरफ से हो रहा है। चलिए बीके अल्ताफ खान से जानने की कोशिश करते हैं और जानते हैं इनका क्या कहना है। अक्सर देखा गया है इलेक्शन जब भी नजदीक आता है, इलेक्शन के नजदीक में ही ऐसे हादसात क्यों होते हैं। बीके अल्ताफ खान जबकि बीजेड जमीर अहमद खान के बहुत ही क्लोज हैं, हर वक्त उनके साथ में नजर आते हैं, शायद कोई उनकी दुश्मनी है, ये तो पुरानी दुश्मनी है कई सारे लोगों से, कई सारे लोग इनके दुश्मन हैं, तो कई सारे लोगों के साथ इनकी भी दुश्मनी है, तो शायद कोई ना कोई इनके ऊपर अटैक करवाया होगा। इलेक्शन के नजदीक इस तरीके का हादसा होना, ये चामराजपेट इलाके के अंदर ये एक आने वाली दिन है उसके लिए एक बहुत खतरा है। तो इसके बारे में चलिए जानते हैं बीके अल्ताफ खान का क्या कहना है। ಬಂದಿ ಡೆಡ್ ರೋಡ್ ರೆಡಿ ಅಲ್ಲಿ ಬಂದು ಏನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಮುಂದೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ನಮ್ಮನ್ನು ಯಾರು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ, ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಬಂದು ನಾನು ನಡೀಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡೆ. ನಮ್ಮ ಸಂಬಂಧಿಕರು ಮತ್ತು ಹುಡುಗರು ಎಲ್ಲ ಇರ್ತಾರಲ್ಲ, ತಿಳ್ಕೊಂಡು ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು. ಈ ಡ್ರಾಗರು ಮತ್ತೆ ಆಪರೇಷನ್ ಗೋಡರು ಚಾಪರ್ ಎಲ್ಲ ಸಿಕ್ಕಿದೆ. ನಾನು ಎಲ್ಲ ಪೊಲೀಸ್ ಅವರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಕೊಳ್ಳಿಸ್ಕೊಂಡ್ಬಿಡಪ್ಪ, ಅವ್ರು ತನಿಖೆ ನಡೆಸಿದ್ರಿಂದ ಇಷ್ಟು ಪ್ರಯತ್ನಿಸ್ತು. ಅದು ಯಾಕಿಂಗ್ ಬಂದರು, ಏನಕ್ಕೆ ಬಂದರು ಅಂತ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಪೊಲೀಸರಿಗೆ ಕೇಳಿದೆ. ನಾನು ಕೇಳಿದ್ದಕ್ಕೆ ಇಲ್ಲ, ನೀವು ತರ್ಕೆ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ನರ್ಸಿಂಗ್ ಮೇಲೆ ಹೇಳ್ತೀವಿ ಯಾತಕ್ಕೆ ಬಂದರು ಅಂತ. ಅವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಗಾಂಜಾ ತರಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದರು, ಗಾಂಜಾ ಬಂದ್ ಮಾಡಿಸಿ 31 ವರ್ಷ ಮುಂಚೆ ಬೈಮಾನ್ ಅಸ್ಲಂ ಅಂತ ಅವ್ನು ಗಾಂಜಾ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದರು, ಬಂದ್ ಮಾಡಿಸಿ ನಾನು ಗೊತ್ತಿ, ನಾನೇ 31 ವರ್ಷ ಮುಂಚೆ ಬಂದಾಗ ಈ ಗಾಂಜಾ ಏನನ್ನ ರೋಡ್ನಲ್ಲಿ ಆ ಏರಿಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ, ಅವ್ರು ಬಂದರೆ ಸರಿ ಅನ್ನೋದು ನಮ್ಗೂ ಒಂದು ಸ್ಯಾಟಿಸ್ಫೈ ಆಯ್ತು. ಬಟ್ ಬಂದಿರೋದು ಏನೋ ಕೆಟ್ಟ ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ಯಾರು ಕಳಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿರ್ತದೆ, ಬಂದಿರೋರಿಗೆ ಗೊತ್ತಿರ್ತದೆ ಯಾರು ಕಳಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಇಷ್ಟೇ ಬಯಸ್ತೀನಿ. ಇವ್ರು ಯಾರು ಸರ್, ಈ ಹಿಂದೆ ನೋಡಿದ್ರ ಗೊತ್ತಿತ್ತಾ? ಯಾರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಸರ್, 100% ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಯಾರು ಅಂತ. ಹುಡುಗರು 4 ಜನರಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಕೂಡ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ, 3 ಜನಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಪೊಲೀಸರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, 3 ಜನಕ್ಕೆ ಪೊಲೀಸ್ ಕರ್ತೀನಿ. ನಮ್ಮ ಮನೆ ಮೇಲೆ ನನ್ನ ತಾಯಿ ಮನೆ, ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಿದರೆ ನಾನು ಈ ಫ್ಲ್ಯಾಟ್ಗೆ ಬಂದು ಒಂದು 3 ತಿಂಗಳಾಯ್ತು ಅಲ್ಲಿಗೆ ಇರ್ತೀನಿ, ಇಲ್ಲಿಗೆ ಇರ್ತೀನಿ. ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅದು ಯಾರು ಕೆಟ್ಟ ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ಬಂದರು, ತನಿಖೆ ನಡೀತಾ ಇದೆ, ತನಿಖೆ ನಡೆದ ಮೇಲೆ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಸರ್, ಇದು ಮುಂದೆ ನನ್ನ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಸರ್. ಅವ್ರದ್ದು ಯಾರು ಸರ್, ಅವ್ರು ಈ ಬೈಲಾನ್ ಅಸ್ಲಾಮ್ ಅವನ ಕಡೆ ಇಟ್ಕೊಬೋದು ಅಂತ? ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, ಬೈಲಾನ್ ಅಸ್ಲಾಮ್ 30 ವರ್ಷ ಮುಂಚೆ ಅವನು ಸಾತು ನಮ್ಮ 20 ವರ್ಷ ನಾಳೆ ಇಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಅತಂಕ ಮಾಡುವಷ್ಟು ದ್ವೇಷ ಆಗಿದೆ ಸರ್. ಸರ್ ಅನೇಕ ಜನ ನೋಡಿ ಎಲ್ಲರೂ ಮುಂದೆ ಚೆನ್ನಾಗಿರ್ತಾರೆ, ಮತ್ತು ಯಾರ್ಯಾರು ಏನೇನು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ ಸರ್.